नमस्कार, रुची पायलट टेस्टी राईड मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण नाचोस क्रीमी चाट बनवत आहोत। यासाठी इथे भांड्यामध्ये पहिले एक कप मक्याचं पीठ घ्यायचंय। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, थोडेसे चिली फ्लेक्स एक टीस्पून, थोडेसे मिक्स हर्ब्स एक टीस्पून आणि हे कालवून घ्यायचंय। जेवढं आपण पीठ घेतलं होतं तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी या कढईमध्ये मी आता गरम करून घेणार आहे। इथे अगदी चिमूटभर सोडा मी याच्यात घालतीये। पाण्याला छान उकळी आलेली आहे, यामध्ये आपण मक्याचं पीठ आता ऍड करूया। जेवढं पीठ घेतलंय त्या मनाने पाणी थोडस कमी ठेवायचं किंवा अगदी बरोबरीने घ्यायचं, जास्ती नाही झालं पाहिजे। आपण बघू शकतो हे पीठ थोडस कोरडं असं राहिलेलं आहे, जशी तांदळाची उकड काढतो आपण। आता याच वेळेला आपण गॅस बंद करूया। ही उकड काढून घेतल्यानंतर याला आपल्याला एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून टाकायचंय। क्रीमी चाट बनवण्यासाठी पहिले आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो हे मी मध्यम आकाराचे एक एक घेऊन त्याला बारीक चॉप करून ठेवलेलं आहे। आणि आता क्रीम तयार करायचंय, त्यासाठी एक मोठा चमचा भरून मेयोनीज आणि तेवढ्याच क्वांटिटी मध्ये टोमॅटो सॉस त्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा सॉस तयार झालेला आहे। इथे चीज घेतलेला आहे, किसून घेतलं आहे। मी आता फ्रेश क्रीम ऍड करतीये। फ्रेश क्रीम ऍड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि पुन्हा नाचोस करायला घेऊया। आता या बाउल मध्ये आपण हे जे उकड काढलेली होती ती ऍड करूया। आता यामध्ये मी 1/2 कप मैदा घालतीये। थोडस कोमट असतानाच मिक्स करायचं, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होत। जेवढा यामध्ये ओलसरपणा आहे त्यात हे पीठ व्यवस्थित मळून होत। जर का फारच कोरडं कोरडं होत असेल तर वरतून थोडस पाणी यामध्ये आपण ऍड करू शकतो, अगदी एखादा चमचा वगैरे। आणि हे व्यवस्थित भिजवून गोळा करून घ्यायचंय। याचा बघू शकतो आपण, याचा छान गोळा होतोय। गोळा आपला तयार झालेला आहे पिठाचा। हा फार लूज नाही आणि फार टाईट नाही, असा आपण हा मळून घेतलेला आहे। याला एक 5 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवू आणि लाटण्यासाठी, हे लाटून घेण्यासाठी आपल्याला प्लास्टिक लागणार आहे, ते काढून घेऊयात। हे असे जे फूड ग्रेड प्लास्टिक येतात त्याला आपण 3 बाजूनी कट करायचं, एका बाजूनी असंच राहू द्यायचं। आणि लाटताना याच्या मध्यभागी आतमध्ये पिठाचा गोळा ठेवून मग लाटायचं, म्हणजे ते आपल्याला पाहिजे तेवढे पातळ लाटले जाऊ शकतात। याला थोडस तेल लावून घेऊयात आपण। दोन्ही बाजूला तेल लावायचं। गोळा घेतलेला आहे, सेंटरला ठेवू, ते बंद करायचं, प्रेशर देऊन याला लाटून घ्यायचं। हे लाटून झालेलं आहे, आपण बघू शकतो हे खूप व्यवस्थित पातळ लाटलं गेलंय। आता याच्यावर मार्किंग करून घ्यायचं, साईज आपल्याला हवी ती आपण ठेवू शकतो।
असं व्यवस्थित हलक्या हाताने काढावं लागतं याला आणि हे निघून येतात. हे असं प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याला वरतून एक एक दोन दोन ठिकाणी टाचे मारून घ्यायचे. हे फोक स्पूननी पण आपण करू शकतो, यामुळे हे तळताना फुगत नाहीत आणि क्रिस्पी होतात. नाचोज आता आपण तळून घेऊयात. पॅन मध्ये तेल घालायचं, त्यामध्ये आता एक एक आपण ह्याला सोडायचंय. ह्याला छान दोन्ही बाजूनी खरपूस असं तळून घ्यायचंय. मस्त कुरकुरीत होतात हे. त्याचे बबल्स कमी झालेले आहेत म्हणजे आता हे तळून तयार आहे. याला आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये. नाचोज आपले बनून रेडी आहेत. हे छान कुरकुरीत असे नाचोज आपले तयार झालेले आहेत. आपण आवाज ऐकू शकतो. आता याला चाट मध्ये कसं सर्व करायचं ते बघूया. याच्यावर आपण टोमॅटो केचप आणि मेयोनीज बनवलेलं सॉस, क्रीम आणि चीज मिक्स केलेलं सॉस, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, थोडीशी कोथिंबीर, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स, थोडस सॉस, क्रीमी चीज आणि याला आपण थोडस लाल तिखट घालू आणि हे फिनिश करू. तयार आहे आपलं नाचोस क्रीमी चॅट. अशा प्रकारे दोन सॉसेस सोबत हा चॅट आपण सर्व करायचा आणि खाताना हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. हे असं सगळं व्यवस्थित कालवल्यानंतर याच्या आतून हे असे छान नाचोसचे पीसेस काढायचे आणि याला मस्त पैकी एन्जॉय करायचं. तर असं हे नाचोस क्रीमी चॅट तुम्ही घरी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ खूप खूप शेअर करा, लाईक करा. थँक्यू.